गेल्या 3-4 वर्षापासून सततच्या नापिकीने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या 1/4 नियमबाह्य फीज वसूल केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून ग्रामीण भागातील पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील आंबे टाकडी येथील संत नारायण महाराज कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संस्था अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांकडून 11वीतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य फीज वसूल करण्यात येत असून या संदर्भात मात्र कुठलीच पावती देण्यात येत नाही. संस्था अध्यक्ष आणि याच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून महाविद्यालय हे माणूसपण हरवलेल्या या लोकांसाठी उत्पन्नाचे कुरण बनले आहे आणि याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याच्या देखील चर्चा आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यातील आंबेटाकडी या गावामध्ये संत नारायण महाराज कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयामध्ये सर्व आजूबाजूच्या 10-12 खेडेगावातील शेतकऱ्याचे मुलं त्या ठिकाणी आर्ट आणि सायन्स या याच्यामध्ये शिकत आहेत आणि गेल्या 4-5 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जे मुलं आहेत त्यांच्याकडून 1/4 ते 1/4 शैक्षणिक शुल्क आकारले जाते. त्यांना कुठल्याच प्रकारची पावती दिली जात नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं काहीच दिल्या जात नाही आणि यामध्ये सर्व हे जे काही संस्था अध्यक्ष आहेत, जे काही त्या ठिकाणी प्राध्यापक असतील, यांनी या ठिकाणी शिक्षणाचं बाजारीकरण करणं लावलं. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी शासन निर्णयाच्यानुसार शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, जमीन महसुलात सूट, शेतकऱ्याकडून कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं नाही, त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं, शेतकऱ्याचे जे मुलं आहेत त्यांना शैक्षणिक शुल्कात माफी, अशा प्रकारचा शासन आदेश असूनसुद्धा या ठिकाणी संस्था अध्यक्ष आणि जे त्या ठिकाणी प्राचार्य असतील हे या ठिकाणी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ मिळायला पाहिजेत, पण हे होत नाही आहे. आणि जर हे होत नसेल तर मग या ठिकाणी शेतकऱ्याचे पोरं म्हणून आम्ही हातामध्ये रुमण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर येत्या या 4 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या या मुलांची शैक्षणिक शुल्क माफ जर झालं नाही तर आम्ही हातामध्ये रुमण घेऊ आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा मी या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा देतो आणि या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा देतो. गेल्या 3-4 वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून सरकारकडून शेतकऱ्याला मदत दिली जात आहे. महसूल करामध्ये कपात केली आहे, बँक कर्जाला देखील स्थगिती दिली असून विद्यार्थ्यांना फी माफ आणि मोफत पास सुविधा पुरवण्यात येत आहे. मात्र याच नारायण महाराज कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माणुसकीचा गळा चिरून पालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण करण्यात येत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी अनिल सिंग चौहान, बुलढाणा. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।